पूजा कलाकारांची क्रेज सगळ्यांनाच माहिती आहे, पण एक कलाकार असा आहे मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की त्यांनी स्वतःपेक्षा या सगळ्यांनी मिळून त्यांची क्रेज फार वाढवली. प्रत्येकाने आपल्या स्किटमध्ये नाव घेऊन 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 मिलिंद शिंद्रे यांना इतकं हिट केलेलं आहे की याचा फायदा उचलण्यासाठी एका गुंडानं सध्या त्यांना किडनॅप केलेला आहे. बघूयात मग आता तो गुंड मिलिंद शिंद्रे यांची काय हालत करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंद्रे आणि शशिकांत केरकर. पळवा पळवी अशी ही पळवा पळवी, पळवा पळवी अशी ही पळवा पळवी. ह्याला कुठे शोधू, कुठे लपून ठेवू, कुठे लपून ठेवू, ह्याला कुठे शोधू. किडनॅप केल्या ते कोटी रुपये घेऊ, लटारे कमारे किडनॅपिंगची रीता अशी पळवा पळवी. अरे मला अचानक पाठिंबा कोणी दिला. बरं वाटलं. अरे तुला काय मी चिकन वाटलो चुरवायला? अरे आपल्या पंटरने टीप दिली म्हणून तुला किडनॅप केलाय, त्याचे पैसे टाकतल. पैसे माझ्याकडे मागतोय महामूर्ख. ए गाय भाण्या, तू शामपट्टी करू नो, आता हात तुला उभं ठोकल. काय बरे अर्थ असावा ह्याचा? ए गाय भाण्या, शामपट्टी करू नो, हातच उभा ठोकल. अर्थ सांग, अर्थ सांग ना. चले आता थोडी काय अर्थ बिर्थ सांगतो. एका शब्दाचं तरी सांग ना. ठोकल तर सांग, ठोकल काय असावे बरे? ठोकल उद्या ठो द्यायचा आहे. लहान मुलांना देतात तसा ठो दे रे, ठो दे रे, ठो दे रे, ठोकल ठोकल. ठोकायचंय, ठोकायचंय. हा ठोकायचंय, तुला ठोकायचंय. तुला तुला कोण ठोकणार? अरे मला तुला ठोकायचंय. तेच तुला कोण ठोकणार? ये तू मला कन्फ्युज करू नको. हा काय मला तुला ठोकायचंय ना? अरे तुला मला मला तुला करू नको. मलाच तुला असं विचारायचं की तुला मला काय सांगायचंय? तुला मला ठोकायचंय का मला तुला ठोकायचंय? तुलावर वजन दिलं तर अर्थ वेगळा होतो, मलावर अर्थ वेगळा होतो. तुला का मला विभक्ती? तुझ्या जिभेला काय मोटार लावली आहे काय रे? किती फास्ट बोलतो तू. अरे मोटार जाऊ देत, मोटारीतला साधा खेळा तरी ठोकायचा आहे का तुला कुठे? हा तुझी जीभ हासरून ना असे भिंतीवर खेळ घेऊन ठोकणार. तुझ्याकडे हातोडी आहे का मुळात? काय हातोडी? हातोडी आहे. हातोडी बघू माझ्या इथे द्या ना. ही अशी हातोडी असते. मूर्ख कुठला गावंडळ हातोडी काहीतरी. लाकूड नाही तिला, असं इकडनं लोखंडी बचुळक भरायला असतं ते काही नाही तिला. अरे हे कसली काय घायल काहीतरी. अरे दिवाळीचं पिस्तूल दिसतंय. अरे दिवाळी संपली, जा फेकून दे कुठे. हे घेऊन ये. तू काय येडाय बिडाय काय रे? काय काय? हा माझा घोडा आहे. घोडा? हा घोडा आहे बना. तू नेहमी वापरतोस हा? मग काय याच्यावर बसतोस? थापा मारू नको काहीतरी. ये बॅटरी थापा नाही काय, खरा खुरा घोडा आपला. हो ना, जा तबेल्यात ठेवून दे जा. तसला घोडा नाही रे, याला पिस्तूल बोलतात आणि याला आपण घोडा बोलतो. याला तुम्ही घोडा बोलता? तुझी पॅटर पॅटर बंद कर. कळाला ना तुला? आपण किडनॅप केलाय, त्याचे पैसे टाक. चल तुझ्या घरच्यांना खोका द्यायला सांग. चल खोका पाहिजे तुला? अम्मा स्पेसिफिकेशन सांग, म्हणजे पुठ्ठा कसा पाहिजे, वेस्टर्न कसं पाहिजे, त्याची पोरोसिटी काय पाहिजे, जाडी काय पाहिजे, हे सगळं नीट कळलं पाहिजे. नाही तर ऐन वेळेला घोळ होऊ शकण्याची शक्यता. तू काय बडबडतो? तुला डिक्शनरी खाऊन आलाय काय रे? आय मीन खोका म्हणजे एक कोटी रुपये रे. खोका म्हणजे एक कोटी? कुठल्याच शब्दकोशात हा शब्दार्थ आलेला नाहीये. वेगळीच डिक्शनरी तयार केली अस तू. आणि माझी किंमत एक कोटी रुपये. ठरवली ना मी, ठरवली. मला काय? नाही काय आहे बघे बघे बघ, काय माहिती का मला असं सर्वांगाला उठणं लावून दीड दोन तास आंघोळ घालून दीड दोन तास माझ्या बरगड्यांना पॉलिश करून वरती तीन चार लिटर सेंट जरी ओतून मला विकला तरी लाख रुपये सुद्धा यायचे नाही. फक्त लाख? अरे हे पण मी वाढवूनच सांगतोय, माझी एवढी पण किंमत नाहीये. मध्ये माझ्या घरचे नेहमीप्रमाणे मला असेच एकदा कंटाळले, त्यांनी मला विकायला काढला. मला कोणी विकतच घेणं, माझी बडबड ऐकून लोक पळून जातात.
एक भैरा निघाला तो मला 20,000 रुपयांना घ्यायला तयार झाला, तेही इन्स्टॉलमेंटवर 200 रुपयाचे 100 पहिला भरला, उरलेले बुडवले, म्हणजे माझी किंमत किती झाली? 200? बसा भाऊ मुलं, तू एवढा दलिंदर आहे? अरे दलिंदर म्हणजे जबरी दलिंदर आहे मी. पॉवर्टी लाईन माझ्या डोक्याच्या वरती 3 किलोमीटर मारलेली अशी आडवी. अरे तुझी प्रॉपर्टी केवढी ते सांग ना. सगळं सांगतो 1800 विश्व आहे माझ्या घरात. पुरी भाजी असते ना त्यातली पाव भाजी सुद्धा आम्ही 4 दिवस वापरून खातो. पाव भाजी मध्ये पुरी भाजी कसं असणार? सगळं चुकतंय तुझं, नीट ऐक. पुरी भाजीतली पाव भाजी आम्ही 4 दिवस खातो. यार चोक 16 दिवस तुम्ही पुरी भाजी खाता? अरे नाही रे, पुरी पुरी भाजी म्हणजे पूर्ण भाजी असते ना त्यातली पाव भाजी घेतो आणि तीच 4 दिवस कर. अरे यार कोणाला पकडून आणलंय मी? काय 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 प्रॉब्लेम? त्या एक एक काम कर, त्यापेक्षा ना तू तुझ्या बायकोला ना एक पेटी द्यायला सांगतील. अरे पेटी म्हणजे अजूनच अवघड झालं. काय झालं आता? पेटीचा भाता एका साईडला, तुझ्या छातीचा भाता एक साईडला, तुझी सुटलेली पटणकीकडे, पेटीची पटणकीकडे, त्याच्यात तुला स्वरांचं ज्ञान नाही. आणि काळा चौकात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की गळ्यात पेटी टाकून भीक मागण्याची फॅशनही जुनी झाली आता. अरे केवढा बोलतो यार तू? काय झालं? चुकून ना पुणेकराला किडनॅप केल्या वाटतं मी. थांब, तुझ्या बायकोलाच फोन लावतो यार. ती पण ना बोला. तुमच्या नवऱ्याला घेऊन जावं, जाऊन जातावर आम्हाला. हे बघा, त्यांना जर घरी पाठवायचं असेल तर आधी 2 लाख रुपये पाठवा, नाहीतर तुम्हालाच ते लख लाभ असो. हा मी काय बोलतो? काय काय? तुझी बायको पण पुणेकर आहे काय रे? नुसती पुणेकर नाहीये, सदाशिव पेठी पण आहे. तरी 2 लाख रुपये इथे असं ना, तर मला धंदाच बदलावा लागणार आहे माझा यार. चल आता काय नसता यार. वा 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 वा, 2 लक्ष रुपये या महिन्याची गुजराण झालेली आहे. अरे पण पुढच्या महिन्याचे काय बरे? युक्तीच करावी गड्या. हॅलो बावड्या कुश्या, अरे ऐक ना, एक नवीन टीप आहे. एका चालीत का ना एक लय श्रीमंत माणूस राहतो, त्याला किडनॅप कर, लय पैसे गावतील तुला भावड्या. त्याचा ऍड्रेस घे लिहून. तुला विचारत सांगा. एक मला सांगायचं होतं बारीकस, की हे जरी स्किट मी लिहिलेलं असलं तरी याची संकल्पना डॉक्टर निलेश सावळे यांची. आपण डॉक्टरांकडूनच मत घेऊया की हे स्किट कसं वाटलं. डॉक्टर गिरीश ओक. शिंत्रे, तुमच्याबद्दल काय बोलायचं. एक 4 लाईन्स माझ्याच लिहिलेल्या आठवतात मला. शहाण्यांचे ते कसले जगणे, जगाप्रमाणे जगती जे, वेडे जगती मनाप्रमाणे, जगही त्यांच्या मागे वेडे. वा वा वा, जे वेड असतं ते मला खूप आवडतं. ते तुमच्यात ओत प्रोत भरलेलं आहे. आणि तुम्ही एक तर शिंत्रे म्हणजे एकारांती कोकणस्थ आहात आणि त्यात पुण्यातले आहात. आधीच कारलं त्यात कडुलिंबाच्या झाडावर चढलेलं असत. प्रेमाचे आपले फटके, ते गोड लागतात, ते कडू नाही लागत. नाही ते तो कडूपणा आवडतो, कडुलिंबाचा चांगला असतो आरोग्याला आणि कारल्याचाही आवडतो मला, म्हणून त्या अर्थी म्हणालो. तुमचे स्किट्स नेहमीच शब्दांनी ओतप्रोत भरलेली असतात. शब्द प्रभू आहात तुम्ही, खूप खरंच खूप छान असतात. आणि तुमचा पार्टनर जो आहे तो मला भयंकर आवडतो, मला फार लाडका पोरगा आहे तो. आतापर्यंत शिंत्र्यांच्या सगळ्या ह्याच्यातला हा सगळ्यात आवडलेला स्किट होता. थँक्यू. शशिकांत, तुम्ही सांगा कोणाला विचारूया. शर्वरीताई, खूपच मस्त. मिलिंद, ॲज युजल शब्दांनी सजलेला असा तुझा स्किट होता तू लिहिलेला आणि खूप मजा आली बघायला नेहमीसारखीच. आणि मुख्य म्हणजे शशीचा परफॉर्मन्स मला इथे बसून आज पहिल्यांदा बघता आला. प्रत्येक वेळी तो माझ्या बरोबर स्टेजवर असायचा, त्यामुळे मस्त. थँक्यू.